नमस्कार शेतकरी बंधूंनो, आर्यन बायोटेकच्या यूट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बंडरकोटा शिवार येथील प्रगतशील शेतकरी आपले बाळासाहेब सलगर यांच्या कांदा या पिकावरती आपण 4G1N स्पेशल आणि एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशकचा स्प्रे दिलेला होता आणि त्याच्यासोबत एखादा बेसल डोस आणि त्याचे जे आलेले रिझल्ट आहेत ते आपल्याशी शेअर करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न। नमस्कार, मी महेश भालेकर, आर्यन बायोटेक कंपनीकडून आलोय। तर तुमच्या ह्या कांद्याची पेरणी करून किती दिवस झाले? 60 दिवस झाले सर। 60 दिवस? हा, पेरणी। तर पहिली फवारणी किती दिवसाला घेतली तुम्ही? पहिला फवारणी 30 दिवसांनी। 30 दिवसांनी फर्स्ट एक फवारणी, त्याच्यानंतर काय फवारणी वगैरे घेतलाय? खत टाकलं, खत टाकून खुरपण काढलं सर। खुरपण काढलंय। खत किती पोते टाकलंय तुम्ही? 2 पोते सर। कुठलं कुठलं? ते 15-15 आणि सिलिकॉन सर। एक 15-15 बॅग आणि एक सिलिकॉनची आपण दिलेली होती। आणि आज जर बघितलं तर 4G ऍडव्हान्स बद्दल तुम्ही समाधान आहे का? एक नंबर सर। रिझल्ट कसा वाटला? एक नंबर रिझल्ट आहे 4G। जर बघितलं पूर्ण पातीची वाढ आणि सध्या तो रिंग किंवा पीळ हे कुठे जाणवलं का? सध्या जर काय नाही सर, कुठेच नाही आता शेतात काही। आता जर सर्रास जर बघितलं ह्या वातावरणात जसं पाऊस चालू झालाय तसं रिंग आणि पीळचं प्रमाण वाढलेलं आहे। आपल्या ह्या प्लॉट मध्ये तसं काय त्रास झाला काय नाही सर अजून। आणि पातीची जी साईज आहे, पातीमध्ये जो कडकपण आहे तो एकदम अप्रतिम आहे। काळोखी वाढ, मानेतली साईज आणि जर बघितलं खूप चांगला आहे। तर तसंच घ्या आणि त्या मिरचीला पण त्याचा फायदा झालाय। एक नंबर झालं सर मिरची। म्हणजे मिरचीचं कुठे बोकड्या वगैरे वर असं दिसेना असं बांध्यावर न्या इकडे असच। मिरची एक नंबर सर। आता किती दिवस झाले मिरची लावून सर? त्या कांद्याचं 60 दिवस सर। तर हे मान त्याची जी साईज आहे हे बघा खूप चांगली आहे। हा बघा सर, एक ही म्हणजे असं कांद्यावरती कुठे डाग दिसत नाही। डाग काय नाही सर अजून। ते 4G मग एक नंबर आहे सर। रिझल्ट चांगला वाटला? हा, एक नंबर आहे रिझल्ट। पातीची जर संख्या बघितली आपण तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हा सर्रास म्हणजे 5 ते 7 दरम्यान पातीची आहेत। काळोखी, त्याची मानेतली साईज, जाडी कुठे म्हणजे असं कांद्यावरती डाग किंवा रोषणा खूप चांगली आहे। रोषणा एक नंबर सर। पांढऱ्या मुळ्या पण भरपूर आहेत। हा, म्हणजे पांढऱ्या मुळ्याची वाढ पण, पांढऱ्या मुळ्यामुळे जर जाडी पण वाढते कांद्याच आणि भरपूर सध्या पांढऱ्या मुळ्याचं जास्त वाढीव आहे। रिझल्ट बद्दल समाधान आहे? हा, एक नंबर सर समाधान आहे। एक नंबर आहे 4G एक नंबर आहे। 4G एक नंबर सर। 4G मुळे सध्या तरी कांदा एक नंबर आहे सर। पांढऱ्या मुळे वाढलेला आहे आणि जाडी पण जास्त आहे। एक नंबर सर। एक नंबर आहे। आंतरपीक मिरची आहे आतमध्ये। मिरचीला पण चांगला फायदा झाला म्हणजे पोकडा वगैरे पोकडा फुलोरा आहे। मिरचीला फुलोरा आहे आणि सध्या ह्याच्यामध्ये आहे पूर्ण मिरची। पूर्ण कांद्याचं जर प्लॉट बघितलं खूप चांगलं आहे म्हणजे जे काळोखी पाऊस वगैरे चालू आहे ना आपल्याकडे? हा, पाऊस फुल चालू सर। ಬಿರಕ್ ನಾವು ಮಾಡ ಹಂಗ ಮತ್ತೆ ಹಂಗೆ ಮಾಡಕತ್ತೀವಿ ಅಂದ್ರ ಅವ್ರ ಸೌಕರ್ಯ ಅವ ಬಹಳ ಸಮಯ ಹತ್ತಿರ ಅವ್ರ ಎಷ್ಟು ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಾರೆ ಮಾಡಿ ನಮ್ದು ಅಷ್ಟು ಕಟ್ತದೆ ಡಾಕ್ಟರ್ ಅಪರತ್ ಕಾಳಪ್ಪ ದಾಕ್ಷಾಲ ಹಿಂದೆ पूर्ण अख्ख्या प्लॉट मध्ये कुठेही तो आपल्याला रिंगचं प्रमाण जाणवत नाही। मिरची मधलं बोकड्या पण चांगल्या पद्धतीने यांचं कव्हर झालेलं आहे। रिझल्ट बद्दल हे आपले शेतकरी समाधानी आणि शेतकऱ्यांचं समाधान हेच आमचं उद्दिष्ट। ಬಾತ್ಮಿ ಫೋಟೋ ನಮ್ಮ ಮಾಸಿನ ಗುಣ ಮಾಸ್ ಕಡ